दुर्गा नारायण भागवत अर्थात दुर्गाबाई भागवत ज्ञानोपासक निष्प्रुह निर्भीड लेखिका ग्रंथकार आणि समाजशास्त्रज्ञ यांचा जन्म 10 फेब्रुवारी 1910 रोजी झाला. 1975 कराड येथे भरलेल्या 91 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या. राष्ट्रीय वृत्तीच्या सुप्रसिद्ध लेखिका दुर्गाबाई भागवत यांचा जन्म इंदूर येथे झाला. शालेय शिक्षण मुंबई आणि BA परीक्षेत त्यांनी प्रथम वर्ग मिळवला. त्यांनी 1930 महात्मा गांधीजींच्या राष्ट्रीय चळवळीत सहभाग घेतला होता. PhD पदवीसाठी त्यांनी प्रबंध लेखन केले, परंतु प्रबंध सादर केला नाही. त्यांच्या प्रबंधातील काही भाग लेखरूपाने परदेशी नियतकालिकातून प्रकाशित झाला. महात्मा गांधी, टॉलस्टॉय, हेनरी डेव्हिड थोरे, मिल, रॉबर्ट ब्राउनिंग, डॉक्टर श्री व्यंकट केतकर, राजाराम शास्त्री भागवत ही त्यांची प्रेरणास्थाने आहेत. गोखले अर्थशास्त्र संस्था पुणे येथे 2 वर्ष म्हणजे 1958 ते 1960 आणि त्या समाजशास्त्र विभागाच्या प्रमुख होत्या. साहित्य सहकार या मासिकाच्या 1957 वर्षभर त्या संपादिका होत्या. नंतर नोकरी व्यवसायातून त्या मुक्त झाल्या. पहिला इंग्रजी ग्रंथ 1938 त्यांनी लिहिला. पहिला मराठी ग्रंथ राजाराम शास्त्री भागवत व्यक्तिचित्र आणि वाङ्मय विवेचन 1947 त्यांनी लिहिलं. पहिला ललित ग्रंथ महानदीच्या तीरावर 1953 त्यांनी लिहिला. धर्म लोकसाहित्य या विषयांचा गाढा व्यासंग, असत्य वेगवेगळ्या ग्रंथासाठी त्यांनी केलेल्या प्रस्तावना विशेष अभ्यासनीय आहेत. 1977 जनता सरकार सत्तेवर येण्यासाठी त्यांनी हिरारीने प्रयत्न केला. प्रचारसभामधून भाषणे, आणीबाणीच्या काळात दुर्गाबाईंनी केलेले लेखन, विचार स्वातंत्र्याचा जोरदार पुरस्कार केला, त्यासाठी त्यांना कारावास भोगावा लागला. 1975 कराड येथे भरलेल्या 51 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष झाल्या. भारतातील सन्माननीय लेखिकांसह त्यांनी रशियाला भेट दिली. 1988 हॅडलबर्ग विद्यापीठाच्या प्राच्य विद्या परिषदेच्या त्या अध्यक्ष होत्या. नाटक तमाशा परिषदेच्याही त्या अध्यक्ष होत्या. रॉयल एशियाटिक सोसायटीमध्ये 50 त्या अभ्यासाला जात आहेत. कादंबऱ्या त्यांच्या आहेत महानदीच्या तीरावर, कथा आहे पूर्वा, ललितलेख पैस आणि ऋतुचक्र. संपादित त्यांचे ग्रंथ आहेत 50 त्यांनी संपादित केलेले ग्रंथ आहेत अशा त्या दुर्गाबाई भागवत. धन्यवाद.